दरवर्षी आनंद चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांची संख्या वाढतीये शिवाय महाद्वार रोडवर येण्यासाठी मंडळांची घाई गडबड असते त्यातून काही वेळा दोन मंडळांमध्येच वादावादी होते त्यामुळे यंदा आनंद चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना क्रम ठरवून देण्यासाठी ड्रॉ काढण्याचा पोलीस यंत्रणेचा विचार आहे शिवाय मिरवणुकीच्या पर्यायी मार्गाची देखील चाचपणी सुरू आहे याबाबत या शहरातील विविध तालीम संस्था आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक होणार आहे यंदा राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी पोलीस दलाच्या वतीनं लकी ड्रॉ काढण्यात आला ड्रॉमधील क्रमानुसार मंडळांना मिरवणुकीत प्रवेश मिळाला याच पद्धतीनं अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना ड्रॉद्वारे क्रमांक दिले जातील असा पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली प्रत्येक अधिकाऱ्यानं त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन या, बैठ बैठ या ड्रॉबद्दल माहिती द्यावी त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सर्व तालीम संस्था आणि मंडळांची पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे त्यानंतर राजारामपुरी पॅटर्न विसर्जन मिरवणुकीत राबवायचा की नाही यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे